स्वतःसाधक कसा असावा किंवा भक्त कसा असावा त्याचा आज आपण भाग 7 पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, वर्तमान काळ इतका महत्त्वाचा आहे की ज्या वेळेला वर्तमान काळातून स्वतःसाधक जेव्हा पाहायला लागतो आणि जीवन अनुभवायला लागतो तर त्यावेळेला त्याची कटकट दूर होते. तोच प्रत्येक गोष्टीला साक्षीभूत असतो. आता उदाहरणार्थ तुम्ही रोडवरून सर्व प्रवास करत असता, तुम्ही सिग्नलला कधीतरी तुमची गाडी सिग्नलला थांबलेली आणि तिथे कोणच नाही, बघा तिकडे कोणच नाही, तर तुम्ही काय विचार करता? बघा सर्वजण, तुमच्या मनात विचार येतो की अरे चल कोण नाही बघत आहे, जाऊ देत. आणि त्यावेळेला तुम्ही तुमची गाडी वेगात घेऊन जाता. पण तुम्हाला माहिती नाही की त्याच ठिकाणी त्या सिग्नलला एक कॅमेऱ्याला वरती लावलेला आहे. लक्षात आलं? त्या कॅमेऱ्यामध्ये सर्व नोंद होत असते. लक्षात आलं? त्या कॅमेऱ्यामध्ये सर्व नोंद होत असते. तुम्ही किती टायमिंगला थांबलात आणि तुम्ही जेव्हा गाडी गेली तुमची तर त्यावेळेला सिग्नल कसा तोडलात, ॲक्सिडेंट होताना कसं वाचलात, किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी. लक्षात आलं? महत्त्वाचं हे नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला जर वाटत असेल की कोण मला बघत नाही, कोणाला माहिती नाही, तर असं समजू नका. जसा तो सिग्नलला कॅमेरा लावला आहे तसं तुमच्या अंतरंगात एक कॅमेरा आहे, तसं चंद्रगुप्त आहे जो सर्वांची नोंद करतो असं बोलतात. तशा पद्धतीमध्ये एक अंतरामध्ये कॅमेरा आहे तुमच्या, तो सर्व नोंद करतो आहे. म्हणून तर तुम्हाला मागल्या काळातल्या सर्व गोष्टी घडलेल्या समजत आहेत, नाही तर समजल्या कशा असत्या? मग त्याला तुम्ही स्मरणशक्ती नाव द्या का वेगळं नाव द्या का मेंदू द्या, मग हे साठवतो आहे कोण? एवढं लहानपणापासून साठवतो आहे कोण? प्रत्येक घडामोडी कशा परफेक्ट तुमची इच्छा असली का नसली हा बघितला जात नाही पार्ट. लक्षात आलं? मग हे कोण आहे तुमच्या अंतरांगामध्ये सर्व असे नोंद करणारा? काहीतरी आहे ना. तोच कॅमेरा सद्गुरु साधकाला पाहायला शिकवतात. तुमच्या भाषेत कॅमेरा आहे, आम्ही ह्याला दिव्यदृष्टी बोलतो. लक्षात आलं? ह्याला शुद्ध जाणीव बोलतो. ती कधीही अशुद्ध होत नाही. लक्षात आलं? तुम्ही अशुद्धासारखे वागलात म्हणून ती नाही, ती बरोबर ती जाणीव एकदम जाणत असते प्रत्येक गोष्टीमध्ये. तुमचा आता भाव काय, विचार काय, स्पंदनं काय उठले, नेमकं करायचं काय तुम्हाला. लक्षात आलं? ए टू झेड सर्वच्या सर्व टेप रेकॉर्डिंग करायचं सामर्थ्य त्याच्यात आहे. सर्व साऊंडसहित, भावासहित, लक्षात घ्या, विचारांसहित काय तुम्हाला नेमकं. ही गोष्ट ज्या वेळेला सद्गुरु साधकाच्या दृष्टिकोनातून दाखवायला लागतात, बघ हे, पण साधकाला त्या गोष्टी समजत नाही, तेव्हा सद्गुरूंना माहिती असतं की जर ह्या गोष्टी जर त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात जर आल्या नाही, लक्षात आलं ना, तर जो परमार्थाचा जो खेळ आहे आणि भगवंताशी होणारा जो मेळ आहे त्याची सांगड मिळणार नाही त्याला. नक्की कोणाला भेटायचं, कोणाला पाहायचं हे कधीच कळणार नाही. म्हणून त्याला सांगतात की निवांत हो, शांत हो आणि बघ. त्याला वाटतं बघायचं काय? अरे स्वतःच स्वतःला बघ, भावे आपणाचे आपण बघ, हा दाखवणारा कोण आहे तुला? त्याला बघ समजत नाही. म्हणून काही उदाहरणं दिली जातात त्यासाठी. हां, जो आहे त्याला पहा, मी आहे, मी म्हणजे ईश्वर, आहे म्हणजे परमेश्वर. हे सर्व ठिकाणी हाच शब्द का वापरला तो? मी आहे, मी आहे, मी आहे. सर्व बोलतात मी आहे, मी आहे, मी आहे. झाड पण बोलतं मी आहे, तो दगड पण बोलतो मी आहे, बिल्डिंग पण बोलते मी आहे, घर पण बोलतं मी आहे, आजूबाजूवाले बोलतात मी आहे. मग हे कोण आहे? आहे हा जो आहे
जो परमेश्वरी तत्व चैतन्य शक्ती ईश्वरी तत्व ते आहे जे आहे ते मी रूपाने बोलत असतं ह्याची ओळख करून घेण्यासाठी असतं. लक्षात आलं ना? तो जो साक्षी आहे त्याला पाहावं लागतं. मग तो शरीरात अडकलेला नाही कुठे, तो मी शरीरात अडकलेला नाही. लक्षात ठेवा, तो कुठे मी मनामध्ये अडकलेला नाही आणि तो मी तुमच्या विचारांमध्ये अडकलेला नाही, कुठेच अडकलेला नाही तो. मग त्याला म्हटलं गेलं मी चैतन्य आहे, मी ईश्वर आहे. लक्षात आलं? आहे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. लक्षात आलं? किंवा तो आहे तो ईश्वरही म्हणतो. लक्षात आलं? मग याला समजायचं कसं, बघायचं कसं? मग सद्गुरू त्याला दृष्टिकोनातून तुम्हाला एक, ज्याला बोलतात ना आपण दिव्य दृष्टी, तसं साधकाला प्रत्यक्ष पाहायला शिकवतात सद्गुरू की हे बघ, देहबुद्धीतून जाण्याचा प्रयत्न करशील तर तुला कधीच ते कळणार नाही तत्व. म्हणून देहातीत होऊन देहाच्या पलीकडे गेलं पाहिजे. साधकाला हे शब्द समजत नाही. मनाद्वारे जर तू जाणण्याचा प्रयत्न करशील तर ते मनासारखं कधीच तुझ्या होणार नाही, मनाला सारखं करावं लागेल. लक्षात आलं? तुझं विचाराने त्याला पाहण्याचा प्रयत्न करशील की असं पाहू तर विचार तिथपर्यंत पोचत नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, माणसाची धाव विचारापर्यंत. लक्षात आलं? मग बघणार कशाने? तर तुझी बुद्धी दिली आहे ना तुला, ह्या बुद्धीने तुला पाहायचं आहे. ते ह्या तिघांच्या ह्याच्यात नाही पडायचं, शरीर मन आणि विचार. शरीर शरीराच्या नियमाने चालतं, मन मनाच्या ह्याच्यामध्ये असतं, तंद्रित असतं, मस्त की आनंदाने त्याला राहायचं असतं. आणि विचार हे चक्र आहे, लक्षात ठेव, त्याच्यात चक्र होऊन नाही पडायचं. चक्रधर व्हायचं असेल तर ते बुद्धिनिष्ठ व्हा. बुद्धी दिली आहे ना, बाकी प्राण्यांना का नाही बुद्धी दिली, तुलाच का दिली? आणि बाकीच्या प्राण्यांनी दिली ती खाण्यापिण्यासाठीच दिली, त्याच्या पलीकडे ते बुद्धीचा वापर करते. भगवंताला प्राप्ती करण्यासाठी कुठचाही प्राणी जात नाही. हे तर कुत्रा समाधीस्थ झाला असतं, ध्यान लावलं असतं, असं कधी झालं आहे काय? नाही. कावळा आला आहे आणि तो ध्यानाला बसला आहे, असं कधी झालं आहे? नाही. गाय आली, गाय ध्यानाला बसली, नाही. त्यांचं ठराविक जीवन आहे, तेवढंच जगतात ते, त्याच्या पलीकडे ते जीवन बघत नाही. लक्षात आलं? पण तू बघू शकतोस. तुला जी दिलेली आहे ना बुद्धी, ही अप्रतिम आहे, अलौकिक आहे. लक्षात, त्या बुद्धीचा वापर इकडनं करायला सांगतात. आणि आजपर्यंत तर मनासारखं करत होता, आत्ता सद्गुरू सांगतात त्याला आता टर्न कर त्या मनाला. बस झालं त्याची माकड उड्या, बस झालं त्याने जीवन जगलेलं. त्यालाच माहिती नाही की नेमकं काय करायचं, मनालाच माहिती नसतं की जीवन जीवनामध्ये काय करायचं आहे, काय काय भेटल्यानंतर मी समाधान, नाही माहिती आहे त्याला. ते फक्त धावतं आहे, धावतं आहे, धावतं आहे, धावतं आहे. लक्षात आलं? शांत बसलं तरी पण ते पाहत असतं आतून. ते काय शांत? म्हणून बुद्धी, ही बुद्धी जी आहे, सद्गुरू त्या बुद्धीला बोध देतात. समजलं ना? बोध ह्याचसाठी देतात, ती निर्बुद्ध राहू नको, तुला बुद्ध व्हायचं आहे. लक्षात आलं ना? मग त्यामुळे जसं गौतम बुद्ध तसं बुद्ध व्हायचं आहे, त्या त्यामुळे तुला त्या भगवंताकडे त्याला वळवावं लागेल. मग हे समजत नसतं स्वतः साधकाला की नेमकं आता करायचं काय, काय सांगायचं आहे सद्गुरूंना. सद्गुरू स्वतः साधकाला एकच सांगत असतात की ही देहाची जी सीमा आहे ही मर्यादित आहे, संकुचित आहे. लक्षात आलं? ते बंधन जे आहे त्याने तू पकडला गेलायस, मग तू देहबुद्धीत आहेस. बुद्धी तुझी जी आहे, बुद्धी आता ती देहात अडकलेली आहे, तर देहबुद्धीतून तू थोडासा मागे, म्हणजे अंतरीचा मार्ग आहे. लक्षात, मागे म्हणजे असा मागे नाही, पुढे जा तुमच्या भाषेमध्ये. लक्षात आलं ना? त्याच्यात अडकून नको बसू. पुन्हा शब्द बघा, देहबुद्धी
लक्षात, देह मन का नाही सांगितलं, देह विचार का नाही सांगितलं, देहबुद्धीच का? अचूक शब्द वापरले जातात, अचूक. हा परमार्थ आहे ना, एकदम परफेक्ट आणि अचूक आहे, तिथे कोणाचंही काही असं नाही. मग ती जी बुद्धी आहे तिला प्रगल्भ केलं जातं की बघ, तू देहच म्हणून जे जगतोयस, तू देव आहेस, तू ईश्वर आहेस, तू परमेश्वरी तत्व आहेस, हा बोध दिला जातो. हा जर बोध ज्याला समजला आणि त्या बोधातरू तो जो बघायला लागला, त्याचं जीवन उजळून निघतं. आणि जर हा बोध जर त्याच्याकडे स्वतःहून जर इतका ठाम असेल की तो काही केल्या काढणार नाही, तर सद्गुरूंनी कितीही बोंबलून सांगितलं, कितीही काय करून सांगितलं, तरी तो सदक साधक त्या भगवंताशी एकरूप होणारच नाही. मग त्यांनी काही करू देत, किती साधना करू देत, किती अभ्यास करू देत, किती व्रत वैकल्य काय करायचं ते करू देत. म्हणून संतांनी सांगितलं वाक्य सांगतो, मी देह असे म्हणता असे म्हणता घडे कोटी ब्रह्महत्या. ब्रह्महत्या केल्याचं पाप लागतं, मी नुसतं देह म्हण, लक्षात आलं. म्हणून देहाकडे वेगळ्या भावनेने बघ, लक्षात आलं ना, ह्याला चालवणारी जी सत्ता आहे त्याच्याकडे बघ. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात आलं ना. तर ही जेव्हा सांगितले जाते की साधकाला देहबुद्धीत न राहता देवबुद्धीत राहा, म्हणजे दिव्यत्वामध्ये राहा, बल्पाला न पाहता इलेक्ट्रिसिटी बघ. आणि ती इलेक्ट्रिसिटी 24 तास आहे, बल्ब काय आज नाही उद्या नाही, तसं शरीर आज आहे उद्या नाही, लक्षात आलं ना. पण ह्या देहामधून प्रत्येक माणसाचं कर्म जो लिहिणार आहे, कर्म जो परफेक्टपणे नोंद करणार आहे, त्याला बघायचं आहे. सतकाला हे समजत नाही, अरे कसं करायचं, समजायचं काय? आता लक्षात घ्या की तुम्ही जगाला फसवू शकता, लक्षात आलं, जगाला फसवू शकता खोटं खोटं बोलून, तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लोकांना फसवू शकता, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना फसवू शकता, तुम्ही नात्यागोत्यांना सर्वांना फसवू शकता, टोपी लावू शकता साधारण भाषेमध्ये, म्हणजे बोलतात ना चिटिंगगिरी करू शकता, त्या न्यायालयामध्ये वेगवेगळे कागदपत्र सादर करून काही नाही काहीतरी खोटे करून तुम्ही चिटिंग करू शकता. पण त्या व्यवस्थेच्या ठिकाणी, ईश्वरी व्यवस्थेच्या ठिकाणी, परमेश्वरी व्यवस्थेच्या ठिकाणी तुम्हाला किंचितही चिटिंगिरी करता येत नाही, किंचितही, लक्षात आलं. एक टक्का पण नाही, एक बिंदू पण नाही, एक काय बोलाल ते, एक पेशी पण नाही, अशा पद्धतीमध्ये एकही चुकी चालत नाही तुमची. हीच सत्यता सद्गुरू सतसाधकाला सांगत असतात. जे बोलायचं आहे, जे करायचं, ते स्पष्ट मन मोकळेपणानं कर. लहान मुलं जसं करतं तसं. लहान मुल कसं असतं माहिती आहे तुम्हाला, की त्याच्यासमोर कुठचाही माणूस, कसाही माणूस येऊ दे, लक्षात आलं ना, कसाही माणूस येतो, ते त्याचा द्वेष करत नाही, तिरस्कार करत नाही, ते सर्वांशी राहतं. मग त्याच्यासमोर गुंडे येऊ देत, चोर येऊ देत, दरोडेखोर येऊ देत, लबाड येऊ देत, चांगला सज्जन माणूस येऊ देत, सर्वांशी एक व्यवहार असतात त्याचे, लक्षात आलं ना. एवढं निर्मळ आणि स्वच्छ जर असेल तर तुला समजेल, नाहीतर नाही. पण लबाडगिरीच करायची असेल तर हा परमार्थ लबाडगिरीचा मार्ग नव्हे. खोटं खोटं जर जीवन करायचं असेल तर थोडं थोडं खोटं खोटं बोलतं आयुष्य खोटं होऊन जाईल. थोडं थोडं लबाडी करता करता तू लबाडच होऊन जाशील. थोडी थोडी वासना करता करता तू वासना एकरूप होऊन जाशील आणि जीवन बर्बाद करून घेईल. म्हणून सद्गुरू सांगतात की जे असेल ते सत्य बोल, कारण मला माहिती आहे की तुझ्यावर जो वॉच ठेवणार आहे तो कोणाचाही पक्षपात करत नाही, लक्षात, कोणाचाही कोणाकडे कोणाचाच वशीला लागत नाही. मग तो पंतप्रधान असो का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो का कोणी असो, कोणाचा बाप असो, कोणातही तो हस्तक्षेप करत नाही. जे आहे ते सरळ त्याच्या. म्हणून कुठचाही पशु प्राणी पक्षी ज्यांनी जे कर्म केले तसंच त्याला पुढला जन्म मिळतो. आपणही जे कर्म करणार, लक्षात आलं ना,
त्या कर्माची फळं आपल्याला पुढच्या जन्मात मिळणार, नवे ह्या जन्मात पण मिळत असतात. लक्षात आलं ना? मग ते चांगलं करा का वाईट करा, लक्षात आलं? काही लोक बोलतात आम्ही खूप चांगलं केलं तरी आमचं वाईट काय झालं. अरे पण त्याच्या अगोदर काही वाईट कर्म केली असतील ना, त्याची फळं नको का घ्यायला? एखाद्याने कडुलिंबाची झाडं लावली, आंब्याची झाडं लावली, जी झाडं लावली तीच उगवणार. मग तिकडे तुझं बाजू काय चालत नाही राजा, लक्षात आलं ना? संपूर्ण निसर्ग चालवायचा आहे त्याला, आणि तो इतक्या उत्तम पद्धतीने चालवतो आहे, इतक्या उत्तम पद्धतीने. तो छोटे छोटे किडे मुंग्यांचं पण बघतो आहे त्याचं कर्म काय आहे ते, आणि त्याची प्रतिक्रिया तो देतो आहे. ही दृष्टी सतसाधकाला देतात की बघ हे व्यवस्था कशी आहे ती त्याची. आपली मेमरी किती आहे माहिती आहे ना? एक ठराविक मेमरी आहे आपली. जास्त काही त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये साठवलं त्या मेमरीमध्ये तर मोबाईल हँग होतो, लक्षात आलं ना? मोठ्या मोठ्या कंपन्यांचे वेगवेगळे डाटा ठेवलेले ते डिलीट करावे लागतात काही वेळेला सिस्टम हँग झाल्यावरती. मोठमोठ्या फायली 20-20, 15-15 वर्ष, 50-50 वर्षाचं डॉक्युमेंट्स असतात, ते काही कालांतराने सडतात, खराब होतात, काही होतात, मग हिस्ट्री निघून जाते, लक्षात आलं ना? इतिहास निघून जातो तो प्रत्येक गोष्ट. मग मेन मेन मुद्दे ठेवावे लागतात. मग हे आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा, 50-50 हजार विचार माणूस रोज करतो, किती गोष्टी बघतो रोज, किती गोष्टी रोज अनुभवतो. सर्वच्या सर्व जसंच्या तसं न सडता न खराब होता काही न करता ते कसं साठवलं जातं आपल्या अंतरंगामध्ये. आणि मग ते सर्व छोट्या छोट्या पेशींचं पण बघायचं आहे, इलेक्ट्रॉन प्रोटॉनचं पण बघायचं आहे, त्याचं कर्म बघायचं आहे, छोट्या छोट्या किड्यांचं बघायचं आहे, मुंग्यांचं बघायचं आहे, मच्छरांचं बघायचं आहे, उंदरांचं बघायचं आहे, मांजरीचं बघायचं आहे, कुत्र्याचं बघायचं आहे, माणसांचं बघायचं आहे, झाडाचं बघायचं आहे, आणि मोठमोठे असे डायनासोरसारखे असे असंख्य मोठे मोठे प्राणी. ह्या सर्वांचं कर्मबंधन सर्व नोंद करायचं खायची गोष्ट आहेत काय? विचार करा त्याच्याकडे डाटा कसा असेल, त्याच्याकडे स्टोरेज कसं असेल, काय त्याची व्यवस्था काम करते. आणि ही जर व्यवस्था जर तुम्हाला कळाली तर काय नतमस्तक तुम्ही होणार नाही. तुमच्या बुद्धीच्या पलीकडचा प्रांत आहे, तुम्ही विचारही करू शकत नाही त्याचा. आणि आपण म्हणत असतो मी चांगलं कर्म केलं, मी एवढं केलं तेवढं केलं. हे भगवंता, हे परमेश्वरा, हे सद्गुरु राया, हे गुरु, हे महाराज, कोण असेल त्या देवताला हाक मारतं आणि बोलतं काय चाललं आहे, तुझी भक्ती करायची की नाही? आव्हान. तू माझा नवस फेडला नाही, आव्हान. लक्षात आलं? मी एवढं सत्कर्म केलं तरी माझी मुलं वाईट वागतात, आव्हान. माझ्याशी तो असा वाईट वागला का? आव्हान. त्या शक्तीला, त्या तत्वाला आव्हान करतात लोक, लक्षात घ्या. तरी पण तो बिचारा तुम्हाला सहकार्य करतो वेळोवेळी, वेळोवेळी मदत करतो प्रत्येक सतसाधकाला वेळोवेळी. त्या प्रत्येक भक्ताला तो जीवा पार प्रेम करतो की नाही रे बाळ, होणार होणार, तुझ्या मनासारखं सर्व गोष्टी होणार, लक्षात ठेवा. तर जर एक दुसरा जर पार्ट बघितला आपण की तो एवढ्या सर्वांची जर कर्म कशी करत असेल, प्रत्येक वेळेला प्रत्येकाला कसं कसं तो वेगवेगळे अनुभव दे. खरंच हे आश्चर्यकारक ज्या वेळेला सतसाधकाला सद्गुरू सांगतात त्यावेळेला त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडतो. हां, हे मात्र खरं आहे की एवढं सर्व अलौकिक कसं होऊ शकतं, मग ती व्यक्ती कशी असू शकते, बरोबर ना? हा पहिली वेळ प्रश्न पडतो साधकाला. व्यक्ती करूच शकत नाही, एक व्यक्ती किती जणांना. आता लक्षात ठेवा, पंतप्रधान ज्या वेळेला भाषण करायला जातात किंवा कुठचं तरी, तर नोंद करणारी माणसं असतात ना, किंवा जज काहीतरी बोलत असतात ते टायपिंग करणारी माणसं असतात. तर एकाचं झालं, असे असंख्य प्राण्यांचं जर टायपिंग करायचं म्हटलं, तो जेवढे बघतोय, त्यांनी जे पदार्थ खाले, त्यांनी कोणाचा काय विचार केला,
अंतरंगातलं बोलतो आहे. तुम्ही कोणाचा काय विचार केला तरी ते नोंद होतं. मग ते चुकून पण मनातून जरी शिवी दिली तरी ते नोंद होतं. कोणाबद्दल वाईट चिंतन केलं तरी नोंद, कोणाचं चांगलं चिंतन केलं तरी नोंद, तुम्हाला पुढे काय प्लॅनिंग करायचं त्याचं नोंद, किंवा नोकरी करायची त्याचं नोंद, नोकरी केल्यानंतर तुमच्या मनात अजून काय विचार येतो आहे ते सर्व नोंद. हे सर्व नोंद होतं आहे लक्षात, आणि परफेक्ट अचूक. ना ते खराब होत आहे ना काय, ना त्याच्यामध्ये कुठेतरी बिघाड होतो आहे. बघा, इलेक्ट्रिसिटी गेली आता काम बंद, जेव्हा वायर जोडली जाईल त्याच वेळेला काम चालू होईल. इथे इलेक्ट्रिसिटी वगैरे काय फरक पडत नाही. इथे कितीही पाऊस पडला तरी काय फरक पडत नाही. इथे पृथ्वी हल्ली, भूकंप झाला तरी त्याला काय फरक पडत नाही. इथे सर्व राज्यकर्ते चेंज झालं तरी त्याला काय फरक पडत नाही. एवन ही पृथ्वी जरी नष्ट झाली तरी त्याला काही फरक नाही, त्याचं काम अखंड चालू असतं, अखंड चालू असतं. हे झालं ह्या पृथ्वीवरचं. असं पूर्ण संपूर्ण जर ब्रह्मांडाचा विचार केलात, ही तर पृथ्वी त्या ब्रह्मांडामध्ये दिसत पण नाही, एवढी छोटी आहे, एवढी छोटी आहे. मग ह्या पृथ्वीवरतीच एवढे जीव, करोडो अरोबो खरोबो, किती त्याला नावं दिलं मोजमाप आपण नाही करू शकत. ह्या सर्व जीवांचा डाटा बघितला, त्या पशु पक्ष्यांपासून किड्या मुंग्यांपासून माणसांपासून सर्वांचं जर बघितलं तर केवढं अघात, अद्भुत स्टोरेज असेल त्याचं. साधी गोष्ट आहे काय, कोणाच्या पोटी कोण जन्माला यावं काय बाबा. तर लक्षात घ्या, तर ही संपूर्ण एक छोटीशी पृथ्वी, अजून कितीतरी आहेत पृथ्वीसारखे असे ग्रह, असंख्य ग्रह आहेत या ब्रह्मांडामध्ये. तिकडचे सर्वांचे बघायचं, पुन्हा बाकी इतर ग्रहांवरती जर तसं बघितलं तर काय वाटतं तुम्हाला, सॅल्यूट करावं असं वाटत नाही? केवढं ऐश्वर्य आहे, केवढं दिव्यत्व आहे, काय व्यवस्था आहे. मग ह्या व्यवस्थेला सद्गुरू सांगतात नतमस्तक हो. तू नाही जाणू शकत, मग त्याशी एकरूप व्हायचं असतं तुझी. हां, मग बुद्धी त्याच वेळेला त्याची प्रतिभावंत होते हे सत्य समजल्यानंतर. अरे हो, याच्यावर मी विचारच नाही केला. का विचार नाही केला? कारण तू देहबुद्धीत होतास. बुद्धी बुद्धी फक्त देहामध्ये अडकून होती. वैश्विक कर, वैश्विक कर तिला. हां, विश्वव्यापक कर, आणि त्या विश्वंभराला बघ, संकुचित ठेवू नको, बघ हे सर्व. आणि त्यावेळेला तो ज्यावेळेला त्यावेळेला शरीरातून काम करतो त्यावेळेला जाणीवपूर्वक करतो. पहिलं कसं होतं, मनाला वाटेल तसं, आता तसं नाही होणार. मग जाणीवपूर्वक कार्य होणार, जाणीवपूर्वक काम होणार, जाणीवपूर्वक प्रार्थना होणार, जाणीवपूर्वक नामस्मरण होणार. जे करणार ते जाणीवपूर्वक, म्हणजे जाणीवपूर्वक म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकरूप होऊन, इन्वॉल्व्ह होऊन, लक्षात आलं, समरस होऊन. आता सर्व क्रिया केल्या जाणार. उदाहरणार्थ खात असताना पण जेवत असताना पण तो लक्ष ठेवून जगणार. लक्षात आलं, लक्ष ठेवून जगणार. सर्व व्यवहार करताना तो लक्षपूर्वक करणार, सर्व क्रिया करताना तो लक्षपूर्वक करणार. सर्व सर्व ज्या गोष्टी असतात ते एवढ्या लक्षपूर्वक करणार, एवढ्या लक्षपूर्वक करणार, एवढं लक्षपूर्वक करणार की तो प्रत्येक क्रिया लक्षात घे, प्रत्येक क्रिया जाणीवपूर्वक करणार. आणि प्रत्येक घडामोडी आपल्या शरीरामध्ये काय काय कसं कसं चाललं आहे, काय काय कसं कसं चाललं आहे ते पाहणार. आजपर्यंत त्यांनी शरीराकडे तसं पाहिलेलंच नसतं, लक्षात आलं ना. आजपर्यंत त्यांनी शरीराकडे तसं पाहिलेलंच नसतं, फक्त त्या शरीराचा एवढाच वापर, खाणं पिणं उठणं, याच्या पलीकडे विचारच नाही केला होता. काम करून घेणं इतर, त्या शरीराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून कधी पाहिलंच नव्हतो. मग तो पाहायला शिकतो, लक्षात आलं, तो पाहायला शिकतो की हे शरीर चालतं कसं, कोण चालवतो याला. आपण नाही चालवत, चालवतो का आपण? कितीतरी असे प्रश्न आहेत की आपण नाही करू शकत, स्वतःचा श्वास आपण स्वतः नाही घेऊ शकत. भले तुम्ही आहात, तुमचं शरीर आहे, पण तुमचं शरीर तुमच्या हातात नाही आहे, तुमचा श्वास तुम्ही नाही घेऊ शकत. बघा किती जण आहेत घेणारे,
प्रत्येकाने स्वतःला विचारा, हा व्यवस्थेचा भाग आहे, तुमच्या हातात नाही आहे ते काही गोष्टी, लक्षात आलं? नाही तर माणूस जर मरत असेल तर तो बोलतो मला मरण पाहिजे, नाही मरण येत त्याला, का नाही येत? मृत्यू मागत असतो तो, तरी तो मरत नाही का? त्याचं कारण आहे, त्याच्या हातात नाही काही गोष्टी, लक्षात आलं? कंटाळलेला असतो पण मरत नाही म्हणून जगत असतो, लक्षात आलं? हा जो श्वास आहे हा श्वास पण त्याच्या सत्तेने चालतो आहे, लक्षात आलं ना? हे शरीर, शरीरातले सर्व प्रत्येक अवयव, प्रत्येक अवयव हा तुमच्या मर्जीने नाही चालत, त्याच्या याने चालतो, लक्षात आलं ना? म्हणून ही जर गोष्ट, प्रत्येक अवयव कसा वाढतो, कसं राहतं, अन्न कसं जातं, पचन कसं होतं, क्रिया कशा घडतात, सर्व सर्व जर अद्भुत अद्भुत पाहायला शिकवलं जातं, सद्गुरू पाहायला शिकवतात, लक्षात आलं ना? म्हणून सद्गुरूंनी एके ठिकाणी असं सांगितलं, शरीर साक्षात परमेश्वर, बघ बघ आणि नतमस्तक बघ, प्रत्येक अवयव बघ, त्याची प्रत्येक घडणारी क्रिया बघ, प्रत्येक सर्व इतकं व्यवस्थित, इतकं व्यवस्थित, इतकं व्यवस्थित की तुझी बुद्धी तिथे नतमस्तक झाली पाहिजे. येस, हे आपल्या हातात नाही आहे. आम्ही ठराविकच लेवलला अभ्यास करतो, पहिली ते दहावी, दहावी ते पंधरावी किंवा पी एच डी इथपर्यंत बस, त्याच्यापेक्षाही हा हे मोठा अभ्यास आहे, लक्षात आलं ना? एक एक गोष्ट जर बनवायची म्हटली तुम्ही, एक एक गोष्ट, साधी पेशी जरी बनवायची म्हटली, लक्षात आलं ना, तरी तिला लागणारा श्वास, तिला लागणाऱ्या इतर काही गोष्टी, पुढे चालण्यासाठी, तिला वागण्यासाठी, बोलण्यासाठी काय गोष्टी लागतील हे पाहायला शिकवतात सगळं. समजा तुम्ही माणसासारखा माणूस बनवलात, रबराचा म्हणा काही म्हणा, अरे त्याला चालला होणार कोण? यंत्र लागतं ना, इलेक्ट्रिसिटी लागते, वीज, रॉबर्ट बिओर बनवतात, मग हे चालतं आहे कसं तुझं? लक्षात आलं? तो रॉबर्ट वाढतो का? चला 2 फुटाचा रॉबर्ट बनवला, तो पुढल्या वर्षी 3 फुटाचा झाला, असं होतं का? नाही होत. आणि आपलं मूल 2 फुटाचं होतं, ते पुढल्या वर्षी 3 फुटाचं झालं, मग त्याला वाढवतो कोण? रॉबर्टचा एक अवयव तुटला, हात वगैरे इकडे तिकडे होत नाही, पाय वगैरे इकडे तिकडे होत नाही, आपले किती खेळतो, किती मस्ती करतो, बाप रे, काय धावतो काय पळतो, तेवढा रॉबर्ट आपल्यासारखं वेडेवाकडे ब्रेक डान्स वगैरे करेल? नाही करणार, लक्षात आलं? त्याचे अवयव वाढतील, अंतरंगातले वायरी मोठ्या होतील, छोट्या होतील? नाही होणार, आपले होतात, लक्षात आलं? रॉबर्टला केस वाढले असं झालं, नखं वाढली रॉबर्टची अशी झाली? नाही वाढत, का? ते माणसाने बनव, माणसाच्या बुद्धीने बनवले. हां, तर भगवंतानी जर बनवलं असेल तर आ हा विठ्ठल, काय अप्रतिम, त्याची प्रत्येक गोष्ट अप्रतिम आहे हे पाहायला शिकवतात सद्गुरु पहिल्या. मग तो किडा असो का कोणी असू दे, त्या किड्याला पण बघा, त्याचे डोळे उघडे ठेवून बघा, त्याचं चालणं बघा, त्याचे पाय बघा, त्याचं वरचं कवर बघा, रंग बघा, त्याचं शरीर पुढे मागे कसं घालतं ते बघा, ते फुलपाखरू बघा, त्याचा रंग बघा, त्याचा कलर बघा, त्याचा नाजूकपणा बघा. आहा, हे सर्व जर बघायला शिकवतात ज्या वेळेला हे पाहतो माणूस जाणीवपूर्वक, त्याच वेळेला त्याची बुद्धी, त्याचे विचार, त्याचं मन नतमस्तक होतं, लक्षात आलं? नतमस्तक होतं की नाही रे देवा, कसंही असू दे, तू दिसत असो का नसो, तुझ्यासारखा तूच, तू जी बनवलेली प्रत्येक वस्तू, त्या प्रत्येक वस्तूला चालवण्यासाठी, तिला जगवण्यासाठी, तिला सर्व कार्य करण्यासाठी इतकी परफेक्ट व्यवस्था तुझ्यासारखं कोणी करू शकत नाही, कोणीच करू शकत. मानव कितीही प्रगती केला तरी तुझ्या पायाजवळच आहे तो, पायाजवळच आहे. तू जी व्यवस्था आहे ती प्रत्येक गोष्ट तू अचूक ठिकाणी ठेवली, अचूक. जर ती एक जरी वस्तू जर कमी असती तरी तुझी सिस्टम बंद पडली असती, पण तुला किती काळजी, किती काळजी, किती काळजी, किती काळजी, किती काळजी, की प्रत्येक गोष्ट जेवढी महत्त्वाची तेवढी जास्त दिलीस तू. ही जी व्यवस्था ज्या वेळेला सतसाधकाला कळते त्यावेळेला शरीराकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा होतो, देहबुद्धीतून न पाहता देवबुद्धीतून पाहतो. हा हा,
एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.